हरिओम, माझं नाव प्रदीप सिंह माहेश्वरी। मी उपासना केंद्र शिरपूर बालाजी मंदिर। माझा एक अनुभव बापूंबद्दल मी सांगत आहे की मी माझ्या आत्या बहिणीचा कुला डॅमला गेल असताना माझी तब्येत तिथं खराब झाली। मी तिथून निघालो पण भोपाळला गेलो। भोपाळला जात असताना मी तिथं बसलो, रेल्वेचं तिकीट घेतलं, तब्येत तरी डिहायड्रेशन माझं चालू झालं होतं। पण तिथून 10 वाजता मला झेलम होती। मी तिथून तिथून भोपाळहून गेलो तर भोपाळला मी सांगितलं मला अंबरनेरचं तिकीट द्या, तर ते म्हणे अंबरनेरचं तिकीट तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही भुसावलहून तिकीट तुम्हाला कन्फर्म मिळून जाईल। तुम्हाला तुम्ही तिथलं पुढचं तिकीट तुम्हाला अंबरनेरचं मिळून जाईल। त्याच्यानंतर मी पुढं तिथून डायरेक्ट भुसावलला उतरलो आणि त्याच ठिकाणी नवजीवन उभी होती आणि इकडं माझी झेलम उभी होती। तिचा तिचा अंतर मी सांगितलं आता आपण वरती कधी गेलो तिकीट काढायला ती ही रेल्वे चालली जाईल, पुढचं मार्ग कसं करायचा आपण तो मी अनुभव करत होतो। मग मी कसं जाऊ दे 10 मिनटं तरी थांबेल, तोपर्यंत आपण तिकीट लिफ्टने गेलो, लिफ्टने तिकीट काढलं ती मी दादऱ्यावरून पाहत होतो रेल्वे चालू झाली होती। मग तीच रेल्वे जी झेलमने मी जळगावला उतरलो। जळगावला मी तिला कवर केलं ती गाडीला नवजीवनला, ती तिथं उभी होती आणि जसंच मी रेल्वेतून उतरलो तर ती हळूहळू चालू लागली। आता प्रश्न मला असा, बापू आता ही गाडी चालली काय करणार, मी आता काहीच करू शकत नाही या ठिकाणी। आणि पळायला गेलो तर माझ्या पाणी ओलं होतं, माझे पाय स्लिप झाले, माझी जी पिशवी एकदम फेकली गेली बापू, आणि गाडी एकदम थांबली आणि बापूचं नाव सांगितलं। मग गाडी हळू झाली एकदम आणि गाडी थांबली तिथंच पुढं आणि मला एका माणसाने, मी पळत गेलो ते दरवाजाजवळ, माणसाने माझा हात ओढला आणि गाडी एकदम तेज रफ्तार वाढली। मी अनुभव केला की बापू हे चमत्कार आहे तुमचा, हे